नऊ साली आम्ही जवळपास 230 ते 240 जागा आम्ही लढवल्या होत्या. आणि 2009 ला साधारणपणे यावेळेलाही आम्ही साधारणपणे सव्वा दोनशे च्या आसपास आम्ही जागा लढवू, 225 च्या आसपास. आत्ताच सांगू, सगळ्यांसमोर पेपर उघडा करू आता. असं थोडी राजकारण असतो. मला काही देणं घेणं नाही त्या गोष्टीची, मला माझ्या पक्षाची देणं घेणं. तुमच्यासाठी क्राऊड खूप असतो आणि क्राऊड तुम्हाला खूप चाहतो पण, म्हणजे राजदादांची प्रेस असेल किंवा तुमची सभा असेल, पण फक्त सीट्स निवडून न येण्याच्या मागचा. मी पुन्हा तेच सांगितलं ना, राजकीय पक्षांचा एकदा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर आपण माझ्याशी बोला. अटलजींच्या भाषणाला आणि बाळासाहेबांच्या भाषणाला देखील प्रचंड गर्दी व्हायची, त्यांच्या सीट नाही यायच्या. त्याला एक काळ जावा लागतो, त्याला एक वेळ जावा लागतो, कळलं का? कुठचंही वर्तमानपत्र आणि कुठचंही चॅनल पण असंच गंमतपणे उभं राहत नसतं. तुम्ही युट्यूब बोलत का? युट्यूब उभं राहायला किती काळ गेला जरा एकदा तपासून घ्या. मला सांगतात जास्ती खरं बोलू नका. अमित सांगतात की म्हणजे अमित नाही, अमित नाही, बाकीचे सगळे सांगतात. पण तुम्ही चेंज होणार का? नाही, आता काय असं सुधरायचं एक वय निघून जातं आणि बिघडायचं एक वय निघून जातं. क्वेश्चन आहे युथ बद्दल, आपण बोलतात की सजेशन्स मिळतील युथ कडून, मग पार्टीमध्ये जेव्हा इलेक्शन येतात किंवा काही तेव्हा युथला चान्सेस का मिळत नाही? कारण एक्झाम्पल, आपण युथचा अर्थ सांगा मला. युथ म्हणजे युवा पिढी आहे किंवा कोण आहे बाहेर जे आहेत ते म्हातारे आहेत. अदरवाईज आपण बघतो काँग्रेसमध्ये सुद्धा आपण बघितले की युवांचा पक्ष म्हणून काँग्रेस संबोधलं जातं, पण असं काही दिसत नाही. तिथे पण अबाउट 50 चे सगळे आहेत. यू आर गुड लुकिंग असं म्हणायचं तुम्हाला. चान्सेस मिळायला पाहिजे, ज्यामुळे केसेस किंवा काही जे काय होते बलात्कार रेप आणि खूप काही गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये काही तर चेंजेस येणार, लॉ मध्ये काही तर चेंजेस. माझी तर इच्छा आहे माझी, आता नागपूर सारख्या शहरामधून अनेक तरुण माझ्याबरोबर यावेत, माझ्याबरोबर त्यांनी सहकारी म्हणून माझ्याबरोबर कधी काम करावं अशी माझी इच्छा आहे. आणि तुमच्यापैकी अनेकांना जर इच्छा असेल तर आपण यावं. कॅन्डिडेट आपण देणार आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही आमचे पक्षाचे टीम्स पाठवलेले आहेत आणि ते ह्या गोष्टींचं अनालिसिस करून माझ्यासमोर आणले, कळलं का? उघडपणे सांगू, मला एकदा तुमच्या ना चॅनलची जेव्हा तुमची मीटिंग असते ना, याला काढायचा याला घ्यायचा वगैरे, मला एकदा बसवाल. अंतर्गत गोष्टी सांगायच्या सगळ्या तुम्हाला. चला बस जशी बघू करू करू, तुम्ही घरामध्ये नाव लावू नका.